नमस्कार, पोलीसनामा ऑनलाईनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आत्ता थोड्या वेळामध्ये बालगंधर्व कला मंदिर येथे लावणीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. त्याच्या अगोदर आपण ह्या ज्या लावण्यवती आहेत त्यांचा लावणीचा प्रवास कसा होता आणि कोरोना काळामध्ये ह्यांना काय काय सफर करावं लागलं त्याची आपण माहिती जाणून घ्या. संगीता मॅडमशी बोलूया की मॅडम, ह्या कोरोना काळामध्ये तुम्ही काय काय सफर केलं, म्हणजे काय काय नक्की झालं? खूप हाल झाले कलाकारांचे कोरोना काळात, कारण कलाकार असा आहे की दुसरं काहीच काम करू शकत नाही, त्यामुळे खूप म्हणजे खूप हाल झाले. काही मुली ज्या आमच्या आहेत ज्या कोरस डान्स करतात त्यांना कंपनीत कामाला जावं लागलं, कुणी म्हणजे भाजी विकली, असं भरपूर मुलींनी पण कामं केली. आणि जे बॅकस्टेजवाले आमच्या आहेत त्यांचे तर फारच हाल झाले, त्यांनी अक्षरशः गवंडीच्या हाताखाली काम केलं. म्हणजे जे ज्याला पर्याय वाटेल की बाबा आता येथनं मला चार पैसे मिळतील, असं जो पर्याय त्यांना आवडला तो आम्ही प्रत्येकाने निवडला, आणि असं करून आम्ही आमचे 10 महिने घालवले. पण तो काळ अतिशय वाईट गेला आम्हाला. आणि आता 2 तारखेला आमचा पहिला शो झाला आणि हा दुसरा शो आहे. तर 2 तारखेला अतिशय आम्हाला छान रिस्पॉन्स मिळाला, ऑडियन्स पण चांगला आला, आणि त्यांनी पण दक्षता घेतली ऑडियन्सनी पण, की जे काय बाबा आता, आणि ते अशा हेतूनही चालते की फार त्यांना पण एन्जॉय करायचा हा एक त्यांचा पार्ट होताच. आणि त्यांची आमची भेट अगदी ती पहिली असल्यासारखीच झाली. आणि आम्हाला इतका आनंद झालता की आम्ही आता इतके वर्ष लावणी करतो आहे, पण त्या दिवशी असं वाटलं की आम्ही आमच्या लाईफमध्ये पहिल्यांदा लावणी करतो आहे, इतका तो आम्हाला आनंद झालता. आणि आता हा दुसरा शो आहे, आता आज कसा रिस्पॉन्स आहे माहिती नाही, शो अजून सुरू होतो आहे आमचा. तर मी सरकारला विनंती करेन की जो आत्ता आम्ही गंधर्वला शो करतो आहे इथं आम्हाला जास्त पैसे मिळत नाहीत, पण जर त्यांनी ओपन शोला परवानगी आता काल परवा मिळालीच आहे, पण तो शो आम्ही कुठं करणार, त्यासाठी यात्रा सुरू व्हायला पाहिजे. नुसती परवानगी देऊन उपयोग नाही, आम्ही काय रोडवर जाऊन शो नाही करू शकत, तर जर यात्रा सुरू झाल्यात तरच आमचे शो होतील. तर मी विनंती करेन सरकारला की तुम्ही यात्रा सुरू केल्यात तर आम्हाला त्याच्यातनं 4 पैसे मिळतील आणि आमच्या सगळ्या कलाकारांचं त्याच्यातनं उदरनिर्वाह होईल. आपण अर्चना मॅडमला विचारूया की ह्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी नक्की कसं म्हणजे सफर केला गेला होता आणि कुटुंबाची जबाबदारी कशी ह्या काळामध्ये पेलली गेली होती. नमस्कार, मी अर्चना जावळेकर. 10 महिने तर खूपच डेंजर गेलेत आणि हा काळ तर आता पर कधीच येऊ नये. आणि कलाकारांचे तर इतके हाल झालेले आहेत की आता ते सांगू शकत नाही. आणि काही लोकांची परिस्थिती चांगली होती म्हणून तो काळ त्यांचा व्यवस्थित केला, पण काहींची की अजिबातच ह्याच कलेवर त्यांचं जीवन आहे, त्यांचे खूप हाल झालेले आहेत. आणि आमच्यातले पण असे बरेच कलाकार आहे की त्यांनी गवंड्यांच्या हाताखाली केलेले मजदुरी करून पोट भरलेलं आहे, म्हणजे असे खूप की कसे हाल त्यांनी केले की 10 महिने हे की ऐकूनच असं की आपल्याच कलाकारांना अशी वेळ आली आज की गवड्यांच्या हाताखाली जाऊन काम करावं लागते. आणि बॅकसाईडच्या मुलींना पण तसाच प्रॉब्लेम झाला होता, तर मीही घरात बसून खूप कंटाळा आला होता. आम्ही पण आमची कला सादर करण्याचा खूप प्रयत्न केला की सरकार कधी आम्हाला मान्यता देते, कधी आमच्याकडे लक्ष देते कलाकारांकडे, पण आम्ही आमची कला घरातच सादर केली, प्रॅक्टिस केली, आम्ही आमचेच व्हिडिओ घरामध्ये पाहिले आणि आमच्या ग्रुपमध्ये आम्ही एकमेकांशी कॉन्टॅक्ट करत होतो, एकमेकांच्या आम्हाला आठवणी येत होत्या. तर असेच आम्ही 10 महिने हा काळ घालवला. ह्या 10 महिन्याच्या कालखंडानंतर ज्यावेळेस तुम्ही आता लावणी परत सादर करताय, तर त्याबद्दल तुमच्या आता फिलिंग म्हणजे कशा आहेत, दोन्ही सांगू शकता? आता जो आमचा आनंद आहे हा आम्ही शब्दात सांगू शकत नाही की इतका आनंद झाला आम्हाला. म्हणजे 2 तारखेला सगळे आम्ही रडत होतो आणि आजही म्हणजे हा जो आनंद आहे, आपण म्हणतो ना की एखादा क्षण सुवर्णाक्षरात लिहून ठेवा, तसा तो आमचा आज आजचा क्षण आहे की तो आम्ही आमच्या म्हणजे जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत विसरूच शकत नाही, असा आमचा आजचा दिवस आहे. आम्ही जो मागच्या 2 तारखेला जो कार्यक्रम केला त्या शोला इतका प्रतिसाद मिळाला आम्हाला ऑडियन्सचा की असं वाटलं की आम्ही पहिलाच कार्यक्रम करतोय. आणि त्यांची शिट्ट्या टाळ्या वन्स मोरनी तर अजून कला सादर किती सादर करावी की हे कळत नव्हतं, जितकं आम्ही कला सादर करू तितकं कमीच वाटत होतं. आणि आता यापुढेही आम्ही असंच त्यांची त्यांच्या पुढे कला सादर करण्याचं.
तब्बल 10 महिन्यानंतर आता लावणी सुरू होत आहे आणि आपल्या सगळ्या दर्दी प्रेक्षकांसाठी हे खूप छान कलकंड आहे. आपण सर्वांनी लावणी बघावी आणि ह्यांना नेहमी प्रतिसाद चांगला द्यावा. अशा विविध बातम्यांसाठी www.polisnama.com भेट द्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, लावणी नक्की पहा पुढच्या शोमध्ये. धन्यवाद.